अनंत प्या आनंदी रहा। देवगड नगर पंचायत निवडणुकीचं वातावरण आता तापताना दिसतंय। त्यात आता आरोप प्रत्यारोपांनी धुरळा जुडू लागलाय। हायमास्ट टॉवर व्यतिरिक्त कोणतेही काम केलं नाही असं सांगणाऱ्या गणेश कांबळे यांनी माझ्यावरील आरोप सिद्ध करून दाखवावे असं आव्हान आता नगरसेवक संजय तारकर यांनी पत्रकार परिषदेत दिलंय। आमदार नितेजी राणे साहेब आणि भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून मी तरवाडी पिरवाडीमध्ये जी विकास कामं केली आहेत ती या ठिकाणी मी पत्रकारांसमोर जाहीर करतोय। तत्पूर्वी माजी बूथ अध्यक्ष भाजपचे गणेश कांबळी यांनी स्थानिक नगरसेवक म्हणून माझ्यावर जे आरोप केले आहेत त्या आरोपाचं या ठिकाणी खंडन करण्यासाठी मी पत्रकार परिषद घेत आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये जवळजवळ मी तरवाडी आणि पिरवाडीसाठी 29 विकास कामं केलेली आहेत आणि या विकास कामांच्या माध्यमातून मी पत्रकारांना त्याची प्रत मी पत्रकारांना देणार आहे आणि जर गणेश कांबळे यांनी जे आरोप केले माझ्यावर हायमास्ट टॉवर व्यतिरिक्त स्थानिक नगरसेवकांनी कुठलेही काम केलं नाही त्यांना मी या ठिकाणी पत्रकारांसमोर आव्हान देतो की त्यांनी कुठल्याही क्षणी ते माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे। पहिला अपडेट आणि पहिला बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।